नमस्कार, TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत. मी निखिला. महत्वाची बातमी, महायुतीमध्ये उमेदवारांची पहिली यादी ही घटस्थापनेच्या मुहूर्तावर जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांकडून येते. महायुतीमध्ये अजित पवारगड 60 अधिक जागा लढणार अशी माहिती वरिष्ठ सूत्रांनी TV9 मराठीला दिली आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीची पहिली यादी येणार आहे. घटस्थापनेच्या मुहूर्तावर महायुतीकडून विधानसभेची पहिली यादी जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते. महायुतीमध्ये अजित पवारगड 60 अधिक जागा लढणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार संभाजीनगरच्या बैठकीमध्ये जागा वाटपावर चर्चा झाली. तर डोक्यात गोळी का मारली असा सवाल एन्काउंटर प्रकरणावरून हायकोर्टानं उपस्थित केलाय. याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी आहे अशी टिप्पणी सुद्धा कोर्टानं यावेळी केली. डोक्यात गोळी का मारली कोर्टाचा प्रश्न. पोलीस डोक्यात गोळी मारतात की पायावर कोर्टाची विचारणा. कोर्टाने सवाल केला पिस्तूल की रिव्हॉल्वर मधून गोळी मारली. आरोपीला काबू करायला हवं होतं, गोळी का मारली? चार पोलीस एका आरोपीला काबू करू शकत नव्हते का असा सवाल कोर्टाने केला. आरोपीने पिस्तूलचं लॉक ओपन करून राऊंड फायर केले का असा सवालही कोर्टाने केला. पोलिसांची पिस्तूल अनलॉक होती का याबाबत देखील हायकोर्टाने विचारणा केली. सामान्य माणूस बंदूक चालवू शकत नाही असं निरीक्षण देखील कोर्टाने नमूद केलं. याला एन्काउंटर बोलू शकत नाही, एन्काउंटरची व्याख्या वेगळी असते असं कोर्टाने म्हटलं. तीन गोळ्या मारल्या एक लागली तर दोन गोळ्या कुठे आहेत असा प्रश्न देखील कोर्टाने विचारला. जप्त केलेलं हत्यार कुठे आहे असा प्रश्नही कोर्टाने विचारला. ही गोळी जवळून मारली गेली असं निरीक्षण देखील शवविच्छेदन अहवाल बघून कोर्टाने नोंदवलं. फॉरेन्सिक रिपोर्ट मध्ये गडबड असली तर पावलं उचलावी लागतील असा इशाराही कोर्टाने दिला. दरम्यान कोर्टामध्ये दोन्ही बाजूकडून नेमका काय युक्तिवाद झाला तेही आपण पाहूया. अक्षयच्या वकिलांचा युक्तिवाद. अक्षय शिंदेला कारागृहात नेताना तसाच घटनेच्या वेळी नेतानाच सीसीटीव्ही सुरक्षित ठेवावे. अक्षय पळून जाण्याच्या स्थितीत नव्हता, तसंच बंदूक हिसकावून घेण्याची त्याची शारीरिक क्षमता नव्हती. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवून अक्षयची हत्या करण्यात आली. न्यायालयानं समिती गठीत करून सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी, अक्षयच्या वकिलांची मागणी. सरकारी वकिलांचा युक्तिवाद. या प्रकरणाचा तपास राज्य CID कडे, त्याची स्वतंत्र चौकशी सुरू झाली. आरोपीच्या पत्नीनं बोईसर येथे दिलेल्या तक्रारीनुसार तिथे गुन्हा नोंदवला होता. त्यानंतर हे प्रकरण ठाणे क्राईम ब्रांचकडे देण्यात आलं. कोर्टाच्या परवानगीनं या प्रकरणातील चौकशीसाठी आरोपीची पोलीस कस्टडी ठाणे क्राईम ब्रांचला दिली होती. त्यासाठीच त्याला नेलं जात होतं. त्या दरम्यान आरोपी शांत बसला होता. तो अचानक आक्रमक होईल अशी काही लक्षणं नव्हती. सरकारी वकिलांची माहिती. पुढची जी हिअरिंग आहे ती 3 ऑक्टोबरला आहे. 3 ऑक्टोबरला आहे ती. काय होईल त्यामध्ये असं तुम्हाला वाटतं? मला असं वाटतंय की त्या हिअरिंगच्या आधीच सरकार याच्यामध्ये गुन्हा दाखल करून, कारण की सरकारकडे उत्तरच नाहीयेत. हा क्लिअर क्लोज बेडेड मर्डर आहे. रेकॉर्ड वरतून दिसतंय की चार पोलीसवाल्यांच्या गराड्यामध्ये तो एक व्यक्ती काढून फाईल फायर करू शकत नाही. इट्स नॉट पॉसिबल. फडणवीसांच्या समर्थनासाठी लागलेले बॅनर मुंबई महानगरपालिकेनं काढले. BMC ना मुंबईतील विविध ठिकाणचे बॅनर्स काढलेले आहेत. बदलापुरा असा उल्लेख असलेले बॅनर्स मुंबईमध्ये झळकले होते. दरम्यान बॅनर कुणाच्या सांगण्यावरून काढले असा सवाल भाजप आमदार मनीषा चौधरी यांनी विचारलाय. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर नंतर मुंबईत बदलापुरा असे उल्लेख असलेले बॅनर झळकले. पोलिसांकडून वसुली करून घेणारा सरकार अशा उल्लेखाचे बॅनर्स लावून महाविकास आघाडीवर टीका. दरम्यान यानंतर फडणवीसांच्या समर्थनार्थ लागलेले बॅनर्स मुंबई पालिकेने काढले. जे आमच्या देवाभाऊने करून दाखवलं, बदलापूरचा बदला घेऊन दाखवला. मी BMC शी बोललेले आहे. BMC आता पुन्हा ते पोस्टर लावणार आहे. कोणाच्या सांगण्यावरून BMC ने देवेंद्र भाऊंच्या स्वागताचे पोस्टर काढले, त्याबद्दलची चौकशी करण्याची मागणी मी BMC ला केली आहे. गृहमंत्र्याच्या हातात बंदूक असणं आणि त्याची पोस्टरबाजी करणं हे माझ्यासारख्या एका महिलेला धक्कादायक आहे.
कारण ज्या मुलं ते बॅनर बघतील त्यांच्यावर काय संस्कार होतील की या राज्याचाच गृहमंत्री बंदूक घेऊन फिरतोय. बस मिर्झापूर टीव्ही सिरियल मध्ये या गोष्टी चालतात हे वास्तव आहे. हा छत्रपतींचा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. देवेंद्रजींनी बंदूक तिथून दाखवावी, आम्ही इथून संविधान दाखवू. हे 100% आहे की याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप असल्याशिवाय एकच लाभार्थी पार्टी दिसतात जे सत्ताधारी आहेत, ज्याच्यामुळे हा प्रकार घडलेला आहे. आणि सत्ताधाऱ्यांना जर याचा लाभ मिळत असतो तर सत्ताधाऱ्यांनीच हा कट हत्या घडून आणलेली आहे. लोकांची सिंपथी मिळाली. देखो विपक्ष को कुछ भी बोलने दो, मैं एज अ महिला बोल रही हूँ, मैं महाराष्ट्र की महिला को रिप्रेजेंट करती हूँ. आज हर एक महिला खुश है और मैं तो ऐसे बोलती हूँ कि ऐसे एनकाउंटर्स अगर और हो गए तो पुरुष जो है जो रेपिस्ट है जो मेंटालिटी है उनमें दहशत हो जाएगी कि नहीं हम ऐसा नहीं कर सकते, इधर इमिजिएटली हमको न्याय मिले. अंतरवाली सराटीमध्ये 9व्या दिवशी जरांगे पाटील यांनी उपोषण स्थगित केलं आहे. पाणी पिऊन जरांगे यांनी आपलं उपोषण सोडलं. आरक्षण न दिल्यास उमेदवार का पडले म्हणून गोंगलू नका असा इशारा यावेळी जरांगे यांनी दिलाय. तर रोज मारे त्याला कोण रडे, हिंमत असेल तर 288 जागा लढा असं आव्हान छगन भुजबळ यांनी दिलंय. पण जाताना त्यांनी सरकार त्यांचं पाडून घेऊ नये हे त्यांना जाहीरपणे सांगतो. जर आरक्षण नाही दिलं, सगळ्या मागण्या जर मंजूर नाही केल्या तर माझ्या नावानं गोंबलत बसायचं नाही, परत ओरडायचं पण नाही की 2024 ला पाडापाडी कशामुळे झाली हे मला विचारायचं नाही. तुम्हाला संधी आहे माझा समाज मोठा करायचा. रोज मर त्याला कोण रडे, ते सारखंच उपोषण करत सरकारने का तेवढंच काम करावं. अहो मी मागे त्यांना जायचं ना, 288 जागा तुम्हाला लढायच्या आहेत ना. अनेक ठिकाणी अनेक लोकांना बोलून तुम्ही ते जे आहे चर्चा केलेली आहे त्याच्या मतदारसंघाची लढा हिंमत असेल तर 288 तर लढून दाखवा. 8 तर निवडून येऊ दे काय, कारण ते स्वीकारावं ना. हवा अजित पवार महायुतीमधून बाहेर पडतील असे राजकीय संकेत असल्याचा दावा प्रहारचे नेते बच्चू कडूंनी केलाय. जे महायुतीमधून बाहेर पडतील ते आमच्या महाशक्तीमध्ये येतील असा दावा कडूंनी केला आहे. खरं आहे ना खोटं काय, विधानसभेत मुंडे आहे धनंजय मुंडे. अजितदादा जर राहिले तर, अजितदादा नाही गेले तर मग त्यांची जागा खाली आहे. आता बऱ्यापैकी असं वाटतं चित्र, सगळ्या आघाडी आणि युतीमध्ये बरंच फुटफाट होईल. हां त्याचीच आमची महाशक्ती तयार होईल. ते आम्ही सांगू नाही शकत, ते तर आमचं सर्व सुकाणू समिती ठरेल कोणाला घ्यायचं नाही घ्यायचं ते. अजिबात नाही, मी पुन्हा सांगेल की आम्ही महायुती म्हणून तिन्ही पक्ष सोबत लढणार आहोत, याच्यामध्ये कुठेही फरक पडणार नाही. आणि आम्ही ताकदीने लढणार आहोत, आम्ही ज्या ताकदीने आमचा भाजपचा उमेदवार निवडून आणू तेवढ्याच ताकदीने आम्ही अजितदादांचाही उमेदवार निवडून आणू, तेवढ्याच ताकदीने आम्ही एकनाथ शिंदेसाहेब शिवसेना आहे तिचाही उमेदवार त्या ठिकाणी निवडून आणू, याच्यामध्ये काही फरक पडणार नाही. भारतीय जनता पक्षाचा जो इतिहास आहे वापरा आणि फेका त्याची आता सुरुवात झाली. सगळ्यात आधी अजित पवारांचा काटा काढला जाईल आणि त्यानंतर सध्याचे मुख्यमंत्री व त्यांच्या 40 जणांचा काटा अशा पद्धतीने काढला जाईल की कधी गळे कापले मग ते शिंद्यांच्याच दाढीने कापले जातील. कोणी वापरला आणि कोणी फेकला अजित दादांना हे कधी अजितदादांच्याच तोंडी ऐकलं संजय राजाराम राऊतनी तर बरं कळेल. आणि वापरा आणि फेकामध्ये PhD हे तुझ्या मालकांनी उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. एकनाथ शिंदे साहेब, सन्मान्य राणे साहेब, सन्मान्य राजसाहेब ठाकरे, सन्मान्य गणेश नाईकजी या सगळ्यांना वापरलं आणि फेकलं ना तुझ्या मालकांनी. उत्तर महाराष्ट्रासाठी भाजपाकडून एक नवी रणनीती आखण्यात आली आहे. ठाकरेगट पवारगट आणि काँग्रेसचे कार्यकर्ते फोडून आपल्याकडे आणा अशा सूचना अमित शहांनी भाजप पदाधिकाऱ्यांना दिल्यात. नाशिकमध्ये भाजपच्या बैठकीमध्ये अमित शहांनी या सूचना केल्या आहेत. तर नागपुरात काल एक बाजार गुणगा आम्हाला संपवण्याची भाषा करून गेला अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी अमित शहांच्या दौऱ्यावर टीका केली. हिंमत असेल तर येऊन बघ, महाराष्ट्र कुणाला संपवतो ते बघून घेऊ असा इशारा ठाकरेंनी दिलाय. तर हिंदुत्व सोडून ठाकरेंनी स्वतःला संपवून घेतलं असं प्रत्युत्तर बावनकुळे यांनी दिलंय. काल जे बाजार गुणगे हा शब्द मी मुद्दामून वापरतोय, दोन तर तुमच्या लक्षात आला असेल. मला वाटतं नागपूरला येऊन गेला हा बाजार गुणगा. आणि
आम्हाला खतम म्हणजे उद्धव ठाकरेंना खतम करा, पवार साहेबांना खतम करा, हिंमत असेल तर येऊन बघ कोणाला महाराष्ट्र खतम करतो ते दाखवून देतो. हिंदुत्वापासून दूर होऊन उद्धव ठाकरेंनी स्वतःला संपून घेतलाय, त्यांना कटोरा घेऊन फिरा लागताय काँग्रेसच्या दारादारामध्ये. मला मुख्यमंत्री करा, पवार साहेबांकडे फिरावं लागतंय, मला मुख्यमंत्री करा. त्या लाचारीमुळे लोक सोडून चालले आहे. मला वाटतं आत्मपरीक्षण त्यांनी केलं पाहिजे. माणसाला कुणीच संपवत नाही, आपण स्वतःच संपतात. रत्नाकर गुट्टे यांचे चावई राजाभाऊ फड यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलाय. भाजपच्या दिनेश परदेशींनी ठाकरे गटामध्ये प्रवेश केलेला आहे. तर महाविकास आघाडीमधले हे दोन महत्वाचे प्रवेश, रत्नाकर गुट्टेंचे जावई राजाभाऊ फड यांनी शरद पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे, तर भाजपच्या दिनेश परदेशी यांनी ठाकरे गटात प्रवेश केलाय. आता उलटा प्रवास सुरू झालेला आहे. आजपर्यंत मी जे नेहमी सांगत आलो की तुम्ही भारतीय जनता पक्षातून आपल्याकडे आलात. भारतीय जनता पक्षाच्या कट्टर कार्यकर्त्यांना सांगू इच्छितो की ज्या पद्धतीने हा तुमच्यामध्ये सगळा भेसळीचा कार्यक्रम सुरू झालेला आहे, तो भेसळीचा कार्यक्रम तुम्हाला मान्य आहे का? भाजपचे नेते पद्माकर वळवींनी मुख्यमंत्री शिंदेंवर बोचरी टीका केली आहे. नंदुरबारमध्ये आदिवासी समाजाच्या कार्यक्रमात वळवी आक्रमक झाले आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना त्यांची जीभ घसरली. वळवींनी आपली लायकी ओळखून बोलावं असं प्रत्युत्तर यावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलं आहे. जर सरकारने दंगरच्या बाबतीमध्ये काही निर्णय घेतला, आदिवासींच्या योजना देण्यासाठी काही जी आर काढला, तर आमदारांनी राजीनामा देण्याच्या बरोबर पेक्षा या एकनाथ शिंदे साहेब या शिवसेनेचे आणि भाजपचे कोणी उमेदवारी करू नका म्हणजे झालं. आणि एकनाथ शिंदे ते इतका केरळ मुख्यमंत्री आहे, इतका नालायक मुख्यमंत्री आहे, जसं रस्ते वाटतो फुलं वाटतो तसे आदिवासी सवलती वाटायचे आहेत काय? हे बघा, त्यांचा आदिवासी नेता म्हणून काही त्यांच्या स्वतःच्या भूमिका असतील, पण त्यांनी आपली लायकी ओळखून कोणावरही टीका करावी. आणि जर ते असं बोलत असतील तर आमचाही माणूस त्यांना उत्तर द्यायला सक्षम राहतील. आणि आता पाहूयात विधानसभेसंदर्भातल्या काही महत्वाच्या बातम्यांचा आढावा. जनता भाजपला विधानसभा निवडणुकीत जागा दाखवणार असल्याचं अनिल देशमुखांनी म्हटलंय. राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येणार असल्याचा दावा देखील त्यांनी केलाय. तर तिन्ही पक्ष मेरिटवर जागा वाटपाचा निर्णय घेतील असंही देशमुख म्हणाले. 100% महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आणि तिन्ही पक्षाचे सर्व मंडळी एकत्र बसून कोणती जागा कोणाला सोडायची मिनिटवर आम्ही निर्णय घेऊ आणि त्या पद्धतीनं आमच्यामध्ये कोणताही वाद जागेच्या बाबतीत नाहीये. विधान परिषदेवर असल्यानं महायुतीत माझ्या उमेदवारीचा प्रश्न उद्भवत नसल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय. तसंच प्रीतम मुंडेंबाबत पक्ष निर्णय घेणार असल्याचंही पंकजा मुंडे म्हणाल्या. माझी भूमिका सगळ्यांना माहीत होती, माझ्यासाठी सोडावी लागली नाहीये, मला पक्षाने डिक्लेअर केल्यामुळे मला ती लढावी लागली असं ते चित्र आहे. तर त्यामध्ये आमच्या मध्ये काही विषय चर्चेत नाही. जो निर्णय त्यावेळी योग्य वेळी घ्यावा लागेल त्यावेळी तो. महायुतीत जागा वाटपासंदर्भात कोणताही वाद नसल्याचं गिरीश महाजन यांनी म्हटलंय. महायुतीत जागा वाटपावर सामंजस्यानं निर्णय घेतला जाणार असल्याचंही गिरीश महाजन म्हणालेत. तिन्ही पक्ष मिळून आणि आमचे सगळे नेते मिळून आणि शेवटी अमितभाई आहेत, नड्डाजी आहेत, हे या संदर्भामध्ये अंतिम निर्णय करतील. आम्ही कुठे आमच्यामध्ये वादविवाद नाही आहे. काही थोड्याफार जागेवर ओढाताण असेल ती असतेच, त्याबद्दल काही शंका नाही. अमरावतीत काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. आमदार सुलभा खोडके अजित पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे. तर 13 ऑक्टोबरला प्रवेश होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. माजी खासदार शिवाजीबापू कांबळे उमरगाव विधानसभा लढवण्यासाठी इच्छुक आहेत. शिवाजीबापू कांबळेंनी ठाकरे गटाकडे उमेदवारी मागितली आहे. तर उद्धव ठाकरेंनी कामाला लागण्याचं सांगितल्याचंही कांबळेंनी म्हटलंय. शिंदे गटाचे ज्ञानराज चौगुले सध्या उमरग्याचे विद्यमान आमदार आहेत. या येणाऱ्या 2024 विधानसभेमध्ये इच्छुक उमेदवार म्हणून आज उमरगा येथे आलो आहे आणि उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाप्रमाणे मी कामाला लागलेलो आहे.